जर तुम्ही टीएस ऑफ अँथर जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल सम हायपोडर्मल सेल्स ऑफ अँथर वॉल सम हायपोडर्मल सेल्स गेट ट्रान्सफॉर्म इनटू आर्चिस्पोरियल सेल. जर आपण इथं टी एस ऑफ अँथर जर बघितला इपिडर्मिस बिलो द इपिडर्मिस देर इज द एंडोथिशियम मिडल लेयर इट इज द पोलन सैक and the pollen sac. There is elongated tubular tapetum. Epidermis then endothelium endothelium middle layer टैपेटम एट द सेंटर देर इज स्पोरोजिनस टिश्यू टीएस ऑफ अँथर अबाउट दिस पॉइंट टू सी that is some hypodermal cells get transformed into archisporial cell. Archisporial cell divides ya tikani kay hota hypodermal in origin epidermis cha atlya bajula it is called hypodermal cells and these hypodermal cells acts as archisporial cell. This archisporial cell divides into outer outer primary parietal cells inner sporogenous cell inner sporogenous cells divides and forms sporogenous tissue. Sporogenous tissue and from this sporogenous tissue microspore tetrad are formed. Tetrads are formed from outer primary parietal cell divides
forms anther wall layer, outer primary parietal cells divides, forms anther wall layer, anther wall layer made up of, हा भाग हा मी पुसतो इथं, आपल्याला अँथर वॉल लेअर ची नावं घ्यायचे. अँथर वॉल लेअर मेडअप ऑफ फोर लेअर्स. आउटर लेअर इज इपिडर्मिस, सेकंड एंडोथीशियम, थर्ड मिडल लेयर एंड फोर्थ टैपेटम. टैपेटम इपिडर्मिस इज आउटरमोस्ट लेयर, प्रोटेक्टिव इन फंक्शन. इनर पार्ट दे प्रोटेक्ट द इनर पार्ट ऑफ द एंथर. देन एंडोथीशियम, inside the epidermis there is endothecium is present, and this endothecium the fibrous thickening radially arranged elongated cells, radially arranged fibrous thickening it helps in the dehiscence of anther at maturity. When anther get mature, because they has hygroscopic in nature, they absorbs the moisture from the atmosphere and it get turgid and the anther is burst. The fibers in nature, middle layer at maturity, middle layer that is thin walled layer disintegrate at maturity of the anther, and the anther lobes get mixed to each other at maturity. Tapetum is innermost layer, tubular in structure. The cells inner wall are elongated, tubular in structure and nutritive in function. असा पॉइंट आपल्याला यामध्ये सांगायचा आहे की या इपिडर्मिस, एंडोथीशियम, मिडल लेयर, टॅपेटम यांची पोजिशन आणि त्यांचं फंक्शन. क्वेश्चन आस्क ऑन दिस पॉइंट लाईक दिस, आयडेंटिफाय द करेक्ट पार्ट of the diagram, identify ABCD structure shown in diagram. A B C and D. Identify the part of diagram labeled A, B, C, D. अशा पद्धतीनं जर डायग्रॅमला लेबल केलेलं असेल तर हे पार्ट आपल्याला ओळखायचे आणि याचा सिक्वेन्स सांगायचा आहे. यामध्ये जर चार मल्टिपल चॉईस दिलेले असतील आणि त्यांचा सिक्वेन्स करेक्ट नसेल, तो करेक्ट सिक्वेन्स जो आहे तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे आणि तो सांगायचा आहे. अशा पद्धतीचा प्रश्न टी एस ऑफ अँथर
किंवा फंक्शन ऑफ दीज लेयर्स इपिडर्मिस परफॉर्म विच टाइप ऑफ फंक्शन दैट इज प्रोटेक्शन यू नो दैट देन एंडोथीशियम परफॉर्म द फंक्शन इट हेल्प्स टू डिहाइसेंस ऑफ द एंथर मिडल लेयर फंक्शन ऑफ द मिडल लेयर इज दैट इज टू मिक्स द एंथर लोब्स एट मैच्युरिटी टैपेटम न्यूट्रिट्यून फंक्शन नहीं का अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक पार्टचं फंक्शन हे माहीत असणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट पॉइंट दॅट इज स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोअर यू नो दॅट दॅट इज द आर्चिस्पोरियल सेल. आर्चिस्पोरियल सेल डिवाइड्स इंटू इनर स्पोरोजिनस सेल्स आउटर प्रायमरी पॅरायटल सेल्स इनर स्पोरोजिनस सेल दॅट इज स्पोरोजिनस टिश्यू अँड फ्रॉम दिस स्पोरोजिनस टिश्यू मायक्रोस्पोअर टेट्रॅड दॅट इज मायक्रोस्पोअर्स आर फॉर्म. दीज मायक्रोस्पोअर्स आर हाऊ द दॅट इज फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोअर इट इज कॉल्ड मायक्रोस्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिस दॅट इज फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोअर्स. Simple question is asked on this point, that is microsporogenesis. साधा प्रश्न आपल्याला सीईटीसाठी विचारला जाऊ शकतो. जर या ठिकाणी मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय असं जर विचारलं तर आपल्याला त्या ठिकाणी मायक्रोस्पोरोजेनेसिस हे फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स और मायक्रोस्पोअर्स हे सांगावं लागेल. ओके स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोअर और पोलन ग्रेन स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोअर और पोलन ग्रेन एक्साइन इंटाइन जर्म पोअर न्यूक्लियस साइटोप्लाज्म दिस इज द स्ट्रक्चर ऑफ माइक्रोस्पोअर और पोलन ग्रेन. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोअर और पोलन ग्रेन. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोअर इट इज युनिसेल्युलर युनिन्युक्लिएटेड मायक्रोस्कोपिक नॉन मोटाइल इट हॅज अ वॉल लेयर इट इज कॉल्ड स्पोरोडर्म. स्पोरोडर्म स्पोरोडर्म कन्सिस्ट two wall layers that is exine and intine. Exine and intine. On the exine there is some pores are present and these pores are called germ pores. Exine consists स्पोरोपोलिनिन. स्पोरोपोलिनिन स्पोरोपोलिनिन इज अ सबस्टन्स दॅट इज इट हॅज अ थिक दॅट इज अ नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स कॉल्ड स्पोरोपोलिनिन अँड इट इज protect the pollen grain from the action of microbes or fungus. Hence, it is called non-biodegradable substance. Manun, sporopollenin la
नॉन बायोडिग्रेडेबल सब्सटन्स असं म्हणतात. इंटाइन इंटाइन इज थिन लेयर थिन लेयर इनर लेयर इनर थिन लेयर ऑफ पोलन ग्रेन. इट इज कंपोज्ड ऑफ सेल्युलोज एंड पेक्टिन. सेल्युलोज अँड पेक्टिन. सेल्युलोज आणि पेक्टिन हे इंटाइनमध्ये असतं. या पॉईंटवर देखील आपल्याला फिगरवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो या पद्धतीनं. ए बी सी डी identify the diagram and view or identify the diagram and label identify given diagram in the given diagram identify A B C D like this. Identify the diagram and identify the given diagram, identify the given diagram and A B C D. In the diagram, in the given diagram, identify A B C D. In the given diagram, in the diagram, identify the A B C D. अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला तर आपल्याला याचं उत्तर सांगावं लागेल. कशा पद्धतीनं? When we give the four multiple choice by different methods, चुकीच्या मेथडने आपल्याला मल्टिपल चॉईस दिले असतील सिक्वेन्सने, तर करेक्ट चॉईस करेक्ट सिक्वेन्स आपल्याला याच्यामध्ये चॉईस करायचं आहे आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे. हिअर ए देर इज एक्झाइन, बी जर्म पुअर, सी इंटाइन, डी न्यूक्लियस. फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन लेबल द डायग्रॅम अँड देन गिव द करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन. ओके, अशा पद्धतीनं डायग्रॅमवरती प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. इन द गिवन डायग्रॅम आयडेंटिफाय द ए बी सी डी. ओके, थँक्यू.